हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत पर्सनल लेटर, GCC TBC मराठी 40 WPM पर्सनल लेटरमध्ये काय चेंजेस झालेले आहे आणि होणाऱ्या एप्रिल 2024 फायनल एक्झाममध्ये आपल्याला काय काय नवीन बदल करण्यात आलेले आहे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या लेटरला सुरू करण्यासाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर बघा, मी इथून व्हिडिओला सुरू केलेला आहे आपल्या लेटरला. तर बघा, इकडे क्वेश्चन शीट दिलेली आहे आणि इकडे अँसर शीट दिलेली आहे. तर बघा, इथे आपण काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनाचं पालन करूनच आपल्याला पूर्ण लेटर टाईप करायचं आहे. तर त्यासाठी पहिले आपल्याला सर्व टाईप करून घ्यायचं आहे. तर टाईप करायच्या अगोदर बघा, इथे आपल्याला 30 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे आपल्या लेटरला, 40 लेटरला. तर 30 मिनिटाचा टायमिंग आहे आणि याला 15 मार्क दिलेले आहे. तर 15 मार्क आपल्याला पूर्णपैकी पूर्ण कशा प्रकारे मिळवायचे हे आपण पाहणार आहोत. तर टायपिंगसाठी 7.5 मार्क आहे आणि त्याला जे काही फॉर्मॅटिंग आपण देतो त्यासाठी 7.5 मार्क दिलेले आहे आणि तुम्हाला लेटरमध्ये पासिंगसाठी 7.5 मार्काची आवश्यकता दिलेली आहे. तर चला करूया सुरू. बघा, आता इथे जे सूचना आहे ते नंतर आपण टाईप केल्यानंतर बघूया. पहिले टाईप करून घ्यायचं आहे. इथे बघा, अजय रमाकांत वाघ दिलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे डॅश दिलेले आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला एक एंटर करायचं आहे, म्हणजेच एक स्टेप आपल्याला खाली जायचं आहे. तर पहिले टाईप करून घेऊया, सर्व टाईप करून घेऊ आणि नंतर त्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. एंटर करा आणि त्यानंतर अमरावती टाईप करायचं आहे आपल्याला. अमरावती डॅश द्यायच्या इथे आणि त्याच्यानंतर आपल्याला 55 टाईप करा आणि एक एंटर करायचं आहे. त्यानंतर बघा, दिनांक टाईप करून घ्यायचा आहे आपल्याला. आपल्याला प्रति टाईप करून घ्यायचा आहे. प्रति टाईप करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा, हा जो ॲड्रेस आहे तो मेल मर्ज करून आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, ते आपण नंतर करणार आहोत. त्यानंतर बघा, आपल्याला विषय टाईप करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. त्यानंतर एक एंटर करा आणि त्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला जे काही संदर्भ दिलेला आहे ते संदर्भ पूर्ण टाईप करून घ्यायचा आहे. जसा आहे तसाच टाईप करून घ्या. संदर्भ आपला टाईप झालेला आहे. त्यानंतर एक एंटर करा आणि त्यानंतर बघा, आपल्याला महोदय टाईप करून घ्यायचा आहे. कॉमा द्या आणि एक एंटर करायचा आहे आणि पूर्ण पॅराग्राफ हा आपला टाईप करून घ्यायचा आहे. चॅनलवर जर तुम्ही जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. बघा, आपला पहिला पॅराग्राफ झालेला आहे. त्यानंतर आपल्याला वैयक्तिक माहिती टाईप करून घ्यायची आहे यामध्ये. त्यानंतर एक एंटर करा आणि त्याच्यानंतर बघा, इथे नाव दिलेलं आहे तर नाव टाईप करून घ्या.
नावाच्या नंतर एकही एक्स्ट्रा स्पेस न देता कॉलन टाईप करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे एक्स्ट्रा एकही स्पेस न देता पूर्ण नाव टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक एंटर करा. त्यानंतर आपल्याला पत्ता टाईप करून घ्यायचा आहे. पत्त्यानंतर सुद्धा एकही स्पेस न देता पूर्ण पत्ता टाईप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर एक एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा आपल्याला इथं मोबाईल नंबर दिलेला आहे तर मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर कॉलन द्या एक्स्ट्रा स्पेस न देता आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मोबाईल नंबर टाईप केला त्यानंतर एक एंटर करा आणि त्यानंतर बघा आपल्याला ईमेल टाईप करून घ्यायचा आहे. ईमेल आय डी कॉलन द्या आणि त्याच्यानंतर स्क्रोल लॉक बंद करून आपल्याला ते पूर्ण नाव टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक एंटर करा आणि नंतर आपल्याला जन्म दिनांक दिलेला आहे ते टाईप करून घ्यायचं आहे. 16 एप्रिल कॉमा आणि त्यानंतर 1985 आहे. अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्यानंतर एंटर करायचं आहे आणि त्यानंतर शैक्षणिक आपल्याला शैक्षणिक पात्रता टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉलन द्या आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला हा टेबल याच्यामध्ये टाकायचा आहे तर 5 कॉलम्स आहे आणि 4 रोज आहे तर 5x4 आपल्याला टेबल घ्यायचा आहे. तर त्यासाठी इन्सर्ट ॲपमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा आणि नंबर ऑफ कॉलममध्ये 5 टाकायचा आहे आणि नंबर ऑफ रोमध्ये 4 टाकायचं आहे इथं आणि त्यानंतर ओके करा. तर बघा अशा प्रकारे आपला टेबल इथं आलेला आहे. त्यामध्ये जेवढी काही माहिती दिलेली आहे तेवढी माहिती आपण टाईप करून घ्यायचं आहे. अनुक्रमांक झाल्यानंतर परीक्षा पास आहे. त्यानंतर पास झालेले वर्ष आहे. त्यानंतर पुढे जा आणि याच्यामध्ये आपल्याला बोर्ड टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे जा, टक्केवारी टाईप करायची आहे. टक्केवारी टाईप करून झालं त्यानंतर बघा आपल्याला सगळे टाकायचे यामध्ये. अनुक्रमांक 1, 2, 3 टाकायचे आहे. पहिल्यात 1 टाका, दुसऱ्यातनी 2 टाकायचं आहे आणि तिसऱ्यामध्ये 3 टाका. त्यानंतर बघा परीक्षा कधी पास झालेली आहे, कोणती झालेली आहे ती टाकायचं आहे. एच यस यस आणि सी. त्याच्या पुढं 2000 किती आहे, 2004 आहे तर 2004 टाईप करा. 72.00 आहे. त्यानंतर बघा 2 मध्ये HSC आहे. एच यस सी आहे. कितीमध्ये झालेला आहे पास तो, 2006 मध्ये तर 2006 टाईप करा. त्यानंतर पुढच्या याच्यातनी कोणत्या बोर्डामधून झालेला आहे तो, पुणेमधून झालेला आहे तर पुणे टाईप करायचा आहे. आणि त्याच्या पुढं बघा आपल्याला 81.25 द्यायचा आहे पर्सेंटेज, 81.25. त्यानंतर बघा 3 नंबरला आहे BCOM, तर याच्यातनी BCOM टाईप करा. BCOM टाईप केलेला आहे. कधी पास झालेला आहे, 2010 मध्ये. त्यानंतर कोणत्या बोर्डामधून झालेला आहे तो पास, पुणेमधून झालेला आहे, पुणेमधून झालेला आहे. आणि किती पर्सेंटेज मिळालेला आहे, 70.50. तर याच्यातनी 70 पॉईंट द्या आणि त्यानंतर 50 टाईप करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं सगळं टाईप करून झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या खालचा जो काही पॅराग्राफ आहे तो सुद्धा आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे.
बघा आपला दुसरा सुद्धा पॅराग्राफ झालेला आहे, त्याखाली एक एंटर करा आणि त्यानंतर बघा आपल्याला धन्यवाद टाईप करायचा आहे, एंटर करा। सोबत जे असेल ते टाईप करायचं आहे। तर बघा मी सगळं टाईप करून झालेलं आहे माझं। तर बघा सर्व लेटर टाईप करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय काय बदल करायचं आहे ते पाहून घ्या। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामधून आपल्याला कोणताही फॉन्ट वगैरे चेंज करायचा नाही आहे, जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीने त्याला ठेवायचं आहे। पहिले टाईप करून घ्या व्यवस्थित, त्यानंतर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे त्या त्या ठिकाणी आपण एक एक एंटर देऊन घेऊया। तर बघा पहिले एंटर बघा, नाव आणि त्याच्या ॲड्रेस नंतर इथे एक एंटर द्या, त्यानंतर दिनांक नंतर एक एंटर द्यायचा आहे, प्रतीनंतर एक एंटर द्या, विषय आणि संदर्भ नंतर एक एंटर द्यायचा आहे, महोदय नंतर एक एंटर द्या, दोन पॅराग्राफच्या मधातनी एक एंटर द्यायचा आहे, वैयक्तिक माहिती नंतर एक एंटर द्या, शैक्षणिक पात्रतेनंतर एक एंटर द्यायचा आहे, दुसऱ्या पॅराग्राफला एक एंटर द्या, त्यानंतर त्यानंतर बघा इथं पॅराग्राफ संपलेला आहे त्याला सुद्धा एक एंटर द्यायचा आहे, धन्यवादला एक एंटर द्या। बघा इथं दुसरा पॅराग्राफ सुरू होतो का बघून घ्या, नाही एकच आहे, ठीक आहे। त्यानंतर आपला विश्वासूच्या नंतर दोन एंटर द्यायच्या, एक आणि दोन, आणि नावाच्या नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे 40 पर्सनल लेटरमध्ये एवढ्या एंटर आपल्याला द्यायच्या आहे। त्यानंतर बघा जे मेन हेडिंग आहे, मेन हेडिंगला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, सिलेक्शन केलं त्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे, बोल्ड केलं त्यानंतर मेन हेडिंग आणि या दिनांकाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, आणि हा जो इंडेंट दिलेला आहे लेफ्ट इंडेंट त्याला क्लिक करा, आणि क्लिक केल्यानंतर 3.5 वर नेऊन ठेवायचं आहे, आणि त्याला लेफ्ट अलाइनमेंट त्याला द्यायची आहे, अशा प्रकारे लेफ्ट अलाइनमेंट द्या। त्यानंतर बघा आपल्याला जो ॲड्रेस आहे तो मेल मर्ज करून टाकायचा आहे, तर त्यासाठी बघा इथे क्लिक करा, क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला तो ॲड्रेस टाकण्यासाठी मेलिंगमध्ये जायचं आहे, मेलिंगमध्ये जा आणि त्यानंतर सिलेक्ट रिसिप्टवर क्लिक करा, आणि त्यानंतर टाईप ऑन न्यू लिस्ट घ्यायचा आहे आपल्याला इथून। तर टाईप ऑन न्यू लिस्ट घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही ॲड्रेस टाईप करायचे आहे। तर पहिल्यापासून आपण मी इथून टायटल, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे तीन सेक्शन घेत आहो। तर पहिल्यामध्ये बघा आपल्याला काय टाकायचं आहे, रवी रमाकांत जंगम टाकायचं आहे पहिल्याच्यातनी, त्यानंतर आनंद सागर जवळ दुसऱ्याच्या टाका, आणि सातारा हे तिसऱ्यामध्ये टाकायचं आहे। तर पहिले टाईप करून घेऊया, त्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला ह्या दुसरा ॲड्रेस टाकायचा आहे आनर, अन्नसागर टाईप करून घ्या, त्यानंतर जवळ आहे स्पेस देऊन, ठीक आहे। त्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आपल्याला सातारा टाईप करायचा आहे, सातारा टाईप झालेला आहे। तर पहिला ॲड्रेस आपला टाईप झालेला आहे, त्यानंतर आपल्याला दुसरा ॲड्रेस टाईप करायचा आहे, तर इथून न्यू एंट्री घ्यायची आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला दुसरा ॲड्रेस इथून सुरू होत आहे तो टाकायचा आहे सुजयपासून। त्यानंतर पुढच्यामध्ये सुमन अपार्टमेंट आनंदी बाजार टाकायचा आहे,
कॉमा आहे, कॉमा द्या, आनंदी बाजार टाइप करायचा आहे, आनंदी बाजार टाइप करा। त्यानंतर बघा आनंदी बाजार झाल्यानंतर रत्नागिरी टाइप करून घ्यायचा इथे, रत्नागिरी टाइप करा। तर बघा अशा प्रकारे आपला पूर्ण ॲड्रेस टाइप करून झालेला आहे। त्यानंतर याला सेव्ह करायचं आहे, याला कोणत्याही नावाने सेव्ह करा, मी मराठी 40 अजय वाघ नावाने सेव्ह करतो आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। इथून आपल्याला इथं मेल मर्ज करून टाकायचं आहे, तर त्यासाठी बघा मेलिंगमध्ये जा, त्यानंतर इन्सर्ट फील्ड घ्यायचं आहे। इथून मी फर्स्ट नेम घेतलं होतं, त्यानंतर एक एंटर करा, त्यानंतर बघा फर्स्ट नेम टायटल आणि फर्स्ट नेम घेतलं, त्यानंतर एंटर करा आणि त्यानंतर बघा मी वरचे तिन्ही घेतलेले होते तर तिन्ही मी याच्यात इन्सर्ट केले आणि एक एंटर करायचं आहे। आता बघा याच्यामध्ये काय आलेलं आहे, आता इथे जे काही सूचना दिलेल्या आहे ते सगळ्या सूचना वाचायच्या आहे, कारण ते पत्र पाठवणाऱ्याचे नाव हे बोल्ड करा म्हणते आणि उजव्या बाजूस लेफ्ट इंडियनच्या सहाय्याने 3.5 वर नेऊन सेट करायचं आहे। ऑलरेडी आपण 3.5 वर नेलेलं आहे आणि मेन नावाला आपण बोल्ड केलेलं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे त्यानंतर ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचा पत्ता हा ब्लॉक स्टाईलमध्ये घ्या म्हटलेला आहे आणि ते कसा घ्यायचा आहे, मेल मर्ज फील्ड करूनच घ्यायचा आहे। आता ब्लॉक स्टाईल म्हणजे हे सगळे मथळे मार्जिनला लागूनच ठेवायचे आहे आणि जर इंडेंट, आता याच्यामध्ये दोन स्टाईल विचारल्या जाते, एक ब्लॉक स्टाईल आणि एक इंडेंट स्टाईल, ही जी इथे दिलेली आहे ही ब्लॉक आहे आणि जर इथे जर आपल्याला इंडेंट स्टाईल जर विचारला असेल तर पहिल्याला एक टॅप द्या, दुसऱ्याला दोन टॅप द्यायचा आहे आणि तिसऱ्याला 3 टॅप द्यायचे आहे। ही झाली इंडेंट स्टाईल, परंतु आपल्याला या लेटरमध्ये ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे तर सगळे हे मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे। अशा प्रकारे मार्जिनला लागूनच ठेवा आणि त्यामध्ये जो ॲड्रेस आपण टाईप केलेला आहे तो व्यवस्थित आहे किंवा नाही चेक करण्यासाठी इथून प्रिव्ह रिझल्टवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामधून बघा दोन्ही ॲड्रेस आपल्याला चेक करून घ्यायचे आहे। बघा दुसरा ॲड्रेसही व्यवस्थित आहे आणि पहिलाही ॲड्रेस व्यवस्थित आहे, चेक करून घ्या आणि ज्या ठिकाणी कॉमा वगैरे काय असेल ते चेक करायचं आहे। ठीक आहे, चेक करून घ्या। त्यानंतर बघा ॲड्रेस टाकणं झाल्यानंतर आपल्याला इथे विषय दिलेला आहे तर विषयाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर विषयाला सिलेक्शन करून त्याला बोल्ड करा आणि पुढच्या मॅटरला आपल्याला अंडरलाईन द्यायची आहे। त्यानंतर संदर्भाला सुद्धा सिलेक्शन करून घ्यायचं आहे, याला सुद्धा बोल्ड करा आणि पुढच्या मॅटरला आपल्याला अंडरलाईन द्यायची आहे। त्यानंतर आता बघा याला टॅप द्यायचा किंवा नाही हे कशावर आहे, बघा जर पॅराग्राफला इंडियन स्टाईल जर दिलेली असेल तर विषयाला एक टॅप द्या आणि संदर्भाला सुद्धा एक टॅप द्यायचा आहे। जर पॅराग्राफला ब्लॉक स्टाईल जर सांगितली असेल तर विषय आणि संदर्भ मार्जिनला लागूनच ठेवायचे आहे, जसं सुरुवातीला होते तसेच ठेवायचे आहे। आता पॅराग्राफला इंडियन स्टाईल सांगितलेली आहे तर प्रत्येक पॅराग्राफच्या सुरुवातीला एक टॅप देऊन त्याला जस्टिफाय करायचं आहे। अशा प्रकारे जस्टिफाय केलं, त्यानंतर वैयक्तिक माहितीला सिलेक्शन करा, सिलेक्शन केल्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन करा आणि त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट आपल्याला द्यायची आहे, सेंटर अलाइनमेंट द्या। त्यानंतर बघा या नावाच्या नंतर आणि कॉलनच्या अगोदर आपल्याला 3 टॅप मारायचे आहे, 1, 2 आणि 3 आणि पुढच्या कॉलनच्या नंतर एक टॅप द्यायचा आहे। आता सर्व एकाखाली एक येईल अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करायचं आहे, अशा प्रकारे टॅबनं पुढे जायचं आहे आणि अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे। फक्त पहिल्याच वेळेस पहिले 3 टॅप द्या आणि नंतर इथे 1 द्यायचा आहे आणि बाकीचे सर्व एकाखाली एक येईल अशा प्रकारे त्याला टॅप द्यायचा आहे। नाहीतर तुम्ही म्हणसाल यालाही 3 टॅप देऊ, इथं एकच टॅप बसलेला आहे, 3 टॅप जर याला जर दिले तर ते बघा एवढ्या दूर जाईल, परंतु असं करायचं नाही, त्याला एकाखाली एकच आणायचं आहे। आता आपल्याला जन्मतारखेला सुद्धा एकाखाली एक आणा आणि पुढं एक टॅप द्यायचा आहे। शैक्षणिक पात्रतेला सुद्धा
एक टॅप द्या आता बघा. अशा अशा पद्धतीने केल्यानंतर नावाला आणि कॉलरला सिलेक्शन करून घ्या आणि बोल्ड करायचं आहे. पत्त्याला सुद्धा सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे. मोबाईल नंबरला सुद्धा सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे या सर्वांना सिलेक्शन करून बोल्ड करायचं आहे. वैयक्तिक माहितीमध्ये बघा इथे एक्स्ट्रा टॅब आलेला आहे, याला सुद्धा सिलेक्शन करून बोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे एकाखाली एक येईल, अशा प्रकारे ऍडजस्ट करा. त्यानंतर हा जो टेबल आहे टेबलला सिलेक्शन करून घ्या आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्याला सेंटर अलाइनमेंट इथून द्यायचे आहे. अशा प्रकारे सिलेक्शन करून सिलेक्शन करा आणि सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे सर्वांना. सोबत सर्वांना एक सोबत दिली तरी चालते किंवा सिंगल सिंगल दिली तरी चालते. आणि त्यानंतर जे मेन हेडिंग आहे त्या मेन हेडिंगला बोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि त्यानंतर याला ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, एक टॅप द्या आणि याला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. आणि धन्यवादला सुद्धा एक टॅप द्या आणि याला सुद्धा आपल्याला जस्टिफाय करायचा इथून. ठीक आहे, अशा प्रकारे जस्टिफाय करा. त्यानंतर आपला विश्वासू आणि जे काय नाव असेल त्याला कोणत्या ठिकाणी न्यायचा इथे प्रश्न क्रमांक 5 मध्ये दिलेला आहे. सन्मानित शेवट उजव्या बाजूस म्हटलेला आहे. लेफ्ट इंडियनच्या सहाय्याने 3.5 वर सेट करा म्हटलेला आहे. जर लेफ्ट हँडला जर सांगितलं असेल तर ते मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे. आणि जर राईट साईडला जर सांगितलं असेल तर आपला विश्वासू आणि नावाला सिलेक्शन करून घ्या आणि या 3.5 लेफ्ट इंडेंटला सिलेक्शन करायचं आहे आणि 3.5 वर नेऊन सोडायचं आहे अशा प्रकारे. आणि नंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्या. कधी कधी हा आपल्याला डाव्या बाजूला सांगितल्या जाते तर त्याला मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे, त्याला हातही लावायचा नाही. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण लेटर झालेलं आहे. आणि यामध्ये जर काही चुका वगैरे झाल्या असेल तर सर्व चुका तुम्ही दुरुस्त करू शकता, सर्व पाहून घ्या. तर अजूनही आपल्याकडे 5 मिनिटाचा टायमिंग शिल्लक आहे. जर काही चुका वगैरे असेल तर आपण ते दुरुस्त करू शकतो. तर बॅकस्पेसचे कोणतेही मार्क वगैरे कटणार नाही आहे. तर माझे सर्व लेटर झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सबमिट करायच्या अगोदर याला फिनिश करायचं आहे. ते फिनिश करायचं आहे, फिनिश करा इथून. फिनिशवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे आपले दोन लेटर इथे बनलेले आहे. दोन्ही लेटर पाहून घ्या, दोन्ही ॲड्रेस आणि नंतर आपलं उत्तर बघा. सबमिट करायचं आहे, येस करा. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला कितीक मार्क मिळालेले आहे. तर 14.66 आहे. तर बघा आपलं पूर्ण लेटर बरोबर आहे. प्रेझेंटेशनसाठी आपल्याला 7.5 होते आणि टायपिंगसाठी 7.5 आहे. टायपिंगमध्ये आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहे आणि प्रेझेंटेशनमध्ये एक चूक झालेली आहे, त्याचे मार्क इथे कटलेले आहे. तर 14.66 मिळालेले आहे 15 पैकी. तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर